वी आर टॉकिंग अबाउट ऑलिगोपॉली. आणि ऑलिगोपॉली बद्दल बोलताना आपण बघितलं होतं इन मेनी ऑलिगोपोलिस्ट मार्केट, म्हणजे जिथे ऑलिगोपोली असते मार्केटमध्ये, इट हॅज बीन ऑब्झर्व दॅट प्राइजेस टेन टू रिमेन इनफ्लेक्सिबल फॉर व्हेरी लॉंग टाइम. म्हणजे तुम्ही तुमच्या प्राइजेस खूप पटापट पटापट चेंज नाही करू शकत. ओके, सो का चेंज नाही करू शकत? कारण इवन इफ द फेस ऑफ डिक्लाइनिंग कॉस्ट दे टेन टू चेंज इनफ्रिक्वेंटली. म्हणजे जेव्हा कॉस्ट सुद्धा प्रोडक्शनची कमी होते तेव्हा सुद्धा प्राइजेस ह्या खूप रिजिड राहतात, त्या बदलत नाहीत, कारण त्या स्पेसिफिकली कॉम्पिटिशनवर अवलंबून असतात. ओके, आणि म्हणून त्याचा डिमांड कर्व बनवणं ना हे खूप कठीण होतं त्याच्या दृष्टीने. मग खरं तर बनवायचंच नाही, असं केलं असतं तर चांगलं चाललं असतं, पण काय करणार, लोकांना प्रॉफिट हवा असतो आणि प्रॉफिट मिळवण्याचे काय म्हणू नुसके टिप्स कोण देतं, इकॉनॉमिस्ट देतात. आणि असाच एक अमेरिकन इकॉनॉमिस्ट होता ज्याचं नाव होतं स्वीझी, मस्त नाव आहे ना स्वीझी. ही केम अप विथ द किंक्ड डिमांड कर्व हायपोथेसिस. काय नाव आहे ह्याचं? किंक्ड डिमांड कर्व, जो तुमच्या उजव्या साईडला दिसतोय तुम्हाला. त्याने असं एक हायपोथेसिस दिलं टू एक्सप्लेन द रिझन बिहाइंड द प्राइस रिजिडिटी, प्राइसची फिक्स राहण्याची जी क्वालिटी आहे अंडर मोनो ऑलिगोपॉली. सो ते अगेन ऑलिगोपॉली हायपर लिंक आहे, तुम्हाला त्याची माहिती हवी असेल तर त्याच्यावर क्लिक करून तुम्ही पाहू शकता. ओके, सो त्याने काय केलं, त्याने ऑलिगोपॉलीच्या अंडर जी प्राइस फिक्स राहते ती का राहते हे काढण्यासाठी एक कर्व काढला जो तुमच्या उजव्या बाजूला दिसतोय. या कर्वचं नाव आहे किंक्ड डिमांड कर्व. किंक याचा अर्थ असतो जो ट्विस्टेड आहे, ज्याला काहीतरी एक वेगळे गुण आहे, वेगळं स्वभाव वैशिष्ट्य आहे. ओके, सो किंक्ड डिमांड कर्व त्याने लोकांसमोर मांडला. डिमांड कर्व फेसिंग द ऑलिगोपॉलिस्ट हॅज अ किंक ऍट द लेवल ऑफ प्रिवेलिंग प्राइजेस. त्याच्यातनं नेहमी एक ठराविक प्राइस मार्केटमध्ये असतेच, आणि जेव्हा अशी प्राइस मार्केटमध्ये असते तेव्हा ते कसं त्याने ट्विस्ट घेतलाय बघा. म्हणजे पहिल्यांदा असा तिरका दिसतोय कर्व आणि त्याच्यानंतर ट्विस्ट घेऊन तो वाकडा झालाय. जर तुम्हाला माझं चित्रच बघण्याची इच्छा असेल तर मी तसं तुम्हाला काढून दाखवू शकते की हा जो एक स्ट्रेट कर्व येत होता असा खाली, त्याच्यात अचानक हा जो एक मोड आला की तो आणखीन खोल जायला लागला. म्हणजे इथे त्याचा स्लोप थोडा फ्लॅटर होता आणि आता अचानक स्टीप झाला तो. ओके, सो या प्रकारच्या हे जे टी पॉइंट आहे ना त्याला तो पॉइंट ऑफ किंक म्हणता येईल, की जिथे प्रिव्हेलिंग प्राइसला असताना त्या कर्वला एकदम नवी दिशा मिळाली. ओके, सो इफ अ फर्म लोअर्स द प्राइस बिलो द प्रिव्हेलिंग लेवल देन द कॉम्पिटिटर्स विल फॉलो हिम. म्हणजे जोपर्यंत त्या पी पॉइंट पर्यंत पोहोचत नाही होत, स्मॉल डी कडून पी पॉइंट कडे. ओके, पुन्हा एकदा आय कॅन शो यू की जोपर्यंत या पॉइंट कडून या पॉइंट पर्यंत पोहोचत नाही हो, तोपर्यंत जेव्हा एखादी फर्म तिचं प्राइस बदलते आपोआप दुसरी फर्म पण त्याला फॉलो करते, प्राइस बदलते. ओके, म्हणजे कमी करते तोपर्यंत, म्हणजे काय छोट्याशा चेंजने मोठी डिमांड बदलते. ओके, असा विचार करा, आधी ही प्राइस होती, मग त्याच्यानंतर अचानक एवढीच प्राइस बदलली पण प्राइस इकडे गेली, तर त्या तुलनेत तुमची डिमांड आता ह्या माझ्या काही सरळ रेषा नाही आहेत त्यामुळे अगदी इक्वल माप येईल अशातला भाग नाही, पण लेट्स तुम्हाला अंदाज येण्यासाठी म्हणून मी दाखवते की त्याच्या तुलनेत तुमचा चेंज इन क्वांटिटी जो आहे तो खूप मोठा आहे. म्हणजे प्राइस एवढीशीच चेंज झाली आहे पण क्वांटिटी जी तुम्हाला वाय एक्स ऍक्सिस वर दिसते ती मोठ्या प्रमाणावर चेंज झाली आहे. थोडक्यात सबस्टन्शियल चेंज होतो प्राइस जरी कमी झाली तरी, म्हणजे त्यावेळी तुमची डिमांड ही इलॅस्टिक आहे, रिलेटिव्हली इलॅस्टिक डिमांड आहे, म्हणजे ती चेंज होणारी डिमांड आहे. इफ अ फर्म लोअर्स द प्राइस बिलो द प्रिव्हेलिंग लेवल देन द कॉम्पिटिटर्स विल फॉलो हिम. नेक्स्ट, इफ अ फर्म इन्क्रीजेस द प्राइस अबव द प्रिव्हेलिंग लेवल देन द कॉम्पिटिटर्स विल नॉट फॉलो हिम. सो हे वाईस वर्सावालं नाही आहे. म्हणजे उद्या जर त्याच फर्मने, असा विचार करा परत स्विफ्टवाल्यांनी, म्हणजे सुझुकीवाल्यांनी 9-6 लाखावर आलेली प्राइस पुन्हा जर 8 लाखावर केली तर टियागो वाले परत 8 लाखावर करत नाही, ते 6-7 लाख ठेवतात आणि भरपूर फायदा घेतात, भरपूर डिमांडचा फायदा घेतात. येत आहे? म्हणजे एकदा तुम्ही खाली जायला सुरुवात केली की परत मागे जायचा ऑप्शन नाही तुम्हाला, परत प्राइस वाढवायचा ऑप्शन नाही. ऍज लॉंग ऍज तुम्ही असे एकत्र यायचं, सुझुकी आणि टाटा मोटर्स वाल्यांनी किंवा टोयोटा वाल्यांनी, त्यांनी एकत्र यायचं आणि त्यांनी ठरवायचं की नाही दोन्ही गाड्यांची प्राइस आता आपल्याला कमी करणं शक्य नाही, आपण दोन्ही गाड्यांची प्राइस वाढवू आणि वरती नेऊ.
सो दे हॅव टू कम टुगेदर आणि मग 8 लाखावर दोघांना मिळून न्यायला लागते. आणि असं होतं बरं का मार्केटमध्ये, एकत्र मिळून लुबाडू वाल तंत्रज्ञान, बरोबर आहे की नाही. सो ह्याच्यानंतर काय होतं, सो ही जी किंक आपल्याला दिसतीये ती किंक दोन कारणांमुळे मार्केटमध्ये असते. दोन कारणांमुळे हा जो फरक दिसतोय तो असतो, एक द सेगमेंट अबाव प्रिवेलिंग प्राइस लेवल इज हायली इलॅस्टिक. म्हणजे असं म्हणू आपण की जो पी च्या मागे असलेला जो सेगमेंट आहे ना तो अतिशय इलॅस्टिक आहे. छोट्याशा प्राइस चेंज बरोबर हा पॉइंट मेन आहे, किंगचा पॉइंट. याच्या मागे ते अतिशय इलॅस्टिक डिमांड आहे, म्हणजे थोड्याशा प्राइस मध्ये चेंज बरोबर मोठी डिमांड बदलणार. पण याच्या पुढे जो प्राइस आहे, द सेगमेंट बिलो द प्रिवेलिंग प्राइस, ही पी जी आहे ती प्रिवेलिंग प्राइस आहे, बरोबर. सो याच्या खाली असणारा जो प्रिवेलिंग प्राइसचा सेगमेंट आहे तो हायली इन इलॅस्टिक आहे. म्हणजे जेव्हा कधी तुमची प्राइस चेंज होईल, बघा आता मी तुम्हाला दाखवते की खूप मोठ्या प्रमाणावर प्राइस चेंज झाली, बरोबर, पण तरी त्या प्रमाणात तुमची क्वांटिटी खूपच छोटी चेंज झाली आहे. सो या दोन प्राइस मधली जी गॅप आहे अख्ख्या जवळजवळ वर्ड एवढी आहे, राईट. पण इथे मात्र खूप छोटीशीच गॅप आहे ज्यात अख्खा आउटपुट पण नाही, फक्त ओच मावतोय. तुमच्या लक्षात येत आहे, बहुत बहुत छोटा गॅप राहता है क्वांटिटी के चेंज में, प्राइस बड़ी चेंज हुई तो भी, येत आहे लक्षात. आणि म्हणून ती इनइलास्टिक असते. तुम्हाला हे लक्षात येत आहे का? तुमचं खूप जास्त कन्फ्युजन होतंय, मला कळत नाहीये सोन्यानो, तुम्हाला कळतंय का? ओके, यू नीड टू टॉक. जेव्हा मी तुम्हाला विचारते तुम्हाला कळत नसेल तर मी परत सांगणार आहे. फिगर शोज अ किंक डिमांड कर्व डी डी विथ अ किंक ऍट पॉइंट पी. म्हणजे तुम्हाला ही शेजारची फिगर आहे ती हे दाखवते किंक डिमांड कर्व, ज्याच्यात एक जो कर्व आहे डी डी याच्यात एक प्रिवेलिंग प्राइसचा कर्व आहे, पॉइंट आहे, त्याचं नाव काय आहे, पी. ओके, फ्रॉम द फिगर गिवन बिल from the figure given we know that the prevailing price level is p, the firm produces and sells output at om. so nehmi kuthili hi oligopoly firm asel ti ya p point varas nehmi sell karel. price is very rigid, ki tyacha var jau shakat nahi khali yeu shakat nahi. so te om evda produce kartil, tyachi price op evdi asel. also the upper segment dp, chota d motha p, dp of a demand curve is elastic, and lower segment that is pd, doni capital of the demand curve dd is relatively inelastic. ata mala sanga tumhara yatla kay kalla nahiye, mi thodaach vel denare bar ka, otherwise mi pudhe janare, mala khup sara shikvayche. समजलं, व्हेरी गुड. सो मला वाटतं तुम्हाला हे समजलंय, तर मग बघूया त्याची एक्झाम्पल्स काय आहेत. नशिबाने मला आता लाईक सर्फ करताना एक व्हिडिओ दिसलीये एकाच मिनिटाची, आपण ती पाहायचा प्रयत्न करूया. मला माझी स्क्रीन दिसत असेल होपफुली. यस मॅम. Okay. An oligopoly occurs when a few select companies have the majority of market share. जेव्हा खूप मोठ्या काहीच कंपनींकडे मोठा मार्केट शेअर असतो, म्हणजे मोठा मार्केट असतो, लाईक अख्खा मार्केट चारच कंपनींच्या समजा ताब्यात आहे, तर ती ऑलिगोपोली असते. Companies within oligopolies are competitors, but they tend to cooperate with each other in order to benefit as a whole. सो ते एकमेकांच्या कॉम्पिटिटर्स असतात, पण चारच आहेत तर त्या एकमेकांना हेल्प करतात. इन द सेन्स मगाशी म्हटलं असं, ते एकमेकांकडे जातात, एकमेकांशी चर्चा करतात, त्यांचं स्वतःच एक ऑर्गनायझेशन असतं. जसं मगाशी म्हटलं असं की ओपेक हे यांनी जशी मोनोपॉली स्थापन केली त्यांची, तशीच असू शकते. जर समजा त्या प्रत्येकाने वेगळी वेगळी प्राइस द्यायची कम्पेअर केली, देन वी कॅन से इट ॲज अ ऑलिगोपॉली टू. किंवा जर समजा त्या वेगवेगळ्या कंपन्यांचा विचार केला, तर एक संघटना म्हणून ती मोनोपॉली आहे. जर वेगवेगळ्या देशांच्या कंपनीजचा विचार केला तर ती ऑलिगोपॉली होईल. Often leading to higher prices for consumers. Oligopolies exist around the world and they're spreading. They're prevalent in cable television services, entertainment industries including music and film, the airline industry. बघा तुम्हाला एक्झाम्पल मिळतात. केबल टेलिव्हिजन जे असतात त्या, म्हणजे आपल्याकडे आता सध्या जे डी टी एच, टाटा स्काय हे सगळे असतात ते,
नंतर एंटरटेनमेंट इंडस्ट्रीज म्हणजे तुमचे चॅनेल्स असतात ते अशा प्रकारे इन्क्लुडिंग म्युझिक अँड फिल्म. द एअरलाईन इंडस्ट्री म्हणजे साधारण त्यांची तिकीटं समान असतात, एका एअरलाईनचं तिकीट 2,000 आहे आणि एकाचं 2,00,000 असं कधी होत नाही. ओके. मास मीडिया, फार्मास्युटिकल्स, द कम्प्युटर अँड सॉफ्टवेअर इंडस्ट्री, सेल्युलर फोन सर्व्हिसेस, स्मार्टफोन अँड कम्प्युटर ऑपरेटिंग सिस्टम्स, द अल्युमिनियम अँड स्टील, ऑइल अँड गॅस अँड ऑटो इंडस्ट्रीज. Only 6 corporations own 90% of the media and news outlets in the US. US मधले एग्जांपल आहे की US मध्ये फक्त 6 कंपन्या मिळून अख्ख्या US मधल्या 90% ब्रॉडकास्टिंगचे काय म्हणू हक्क घेऊन बसलेले आहेत फक्त 6 कंपन्या. They are Walt Disney, Time Warner, CBS, Viacom, NBC and Rupert Murdoch's News Corporation. एक सेकंड, तुम्हाला आठवतंय का वायकॉमचं नाव तुम्ही कुठे ऐकलंय ते? वायकॉम मीडिया, डिस्ने, हे तुम्ही ऐकलं असेल मला वाटतं आतापर्यंत तुम्ही खूपदा वापरता. आठवत आहे का तुम्हाला? खरंच नाही? बघा मी तुम्हाला सांगितल्यावर तुम्हाला कळणार आहे. सो आता जर तुम्ही कोणी हॉटस्टार नावाचं एक ऍप डाउनलोड केलं असेल किंवा कधी त्याच्याबद्दल बघितलं असेल तर त्याला येस तर त्याच्यात हॉटस्टार डिस्ने हॉटस्टार असं येतं की नाही आजकाल? बरोबर आहे की नाही? मित्रमैत्रिणींनो तुम्हाला माझा आवाज ऐकू येत नाहीये? तुम्ही सगळ्यांनी टॉम अँड जेरी तर पाहिलं असेल कधी ना कधीतरी, नाही? मग येस. सो टॉम अँड जेरी जे किंवा हॅरी पॉटर पण पाहिलंच आहे की तुम्ही? खूपशा जण लोकांनी पाहिलं असेल कदाचित हॅरी पॉटर्सच्या मूवी, राईट? सो ती ते पिक्चर ज्यांनी बनवलेत ते वॉर्नर ब्रदर्स आहेत. डब्ल्यू असा येतो त्यांचा मोठा, वॉर्नर ब्रदर्सचा. सो ती कंपनी वायाकॉम, जर तुमच्यापैकी कोणी ते बिग बॉस किंवा तत्सम गोष्टी किंवा सूरनवा ध्यासनवा असं एक सिरीज लागायची पूर्वी, अजूनही कधीतरी लागते म्हणजे ती गाण्यांची स्पर्धा होती ती. सो त्यांच्या शेवटी काय याचं वायाकॉम मीडिया लिमिटेड असे ते चॅनेल होतं जर तुम्हाला आठवत असेल तर. मित्रांनो हेच जनरल नॉलेज आहे ज्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगते की तुम्ही हे घेतलं पाहिजे. मला माहितीये थोडस इंटरनेटचा प्रॉब्लेम असल्यामुळे आवाजाचा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला हे लक्षात येत आहे का पण आता आवाज येतोय का माझा तुम्हाला? बघा काय सांगतात ते. स्मार्टफोन ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे तुमच्या स्मार्टफोनवर जी चित्र बदलत राहतात की नाही सतत, हे इकडे बोट तिकडे लावा, इकडे बोट तिकडे लावा, सो त्याला ऑपरेटिंग सिस्टीम म्हणतात. ज्याला आपण पूर्वी ती फारच छान छान नावं असायची, लॉलीपॉप, आईस्क्रीम सँडविच, किटकॅट वगैरे, जी गुगल अँड्रॉइडची नावं होती. आता ते अँड्रॉइड 10 वगैरे अशी नावं येतात. सो ऍपल iOS आणि गुगल अँड्रॉइड हे दोन एकमेकांचे खूप जास्त काय म्हणू कॉम्पिटिटर आहेत आणि त्यांनी वर्ल्ड, पण ते ऑलिगोपोलिस्ट आहेत. Apple and Windows dominate in the computer operating systems market. Again, जेव्हा तुम्ही कम्प्युटरचा विचार करता तेव्हा विंडोज म्हणजे मायक्रोसॉफ्ट नावाची जी एक मोठी कंपनी आहे, बिल गेट्सनी जी कंपनी सुरू केली त्या कंपनीचे जे मालक आहेत त्यांची विंडो ही जी सिस्टीम आहे. आता जनरली सगळेजण विंडोज 10 वापरत असतात. तुम्ही विंडोज 8, 7, 98 पासून पाहिलेत, ओके? विंडोज 98, XP, 2000, आता 10 पर्यंत विंडोज 10, आता तर पुढचेही आले असतील कदाचित, आय डोंट रिमेंबर ऍक्च्युली. नंतर ऍपल, तुमचं मॅकबुकचा कधी तुम्ही विचार केलात का? लॅपटॉप जसे असतात तसंच मॅकबुक असतं पण त्याची ऑपरेटिंग सिस्टीम असते ऍपलची, ओके? फोर्ड, जीएमसी अँड क्रायसलर फॉर्म एन ओलिगोपॉली इन द ऑटो इंडस्ट्री. सो फोर्ड, जीएमसी आणि क्रायसलर या हे जे ते ऑलिगोपॉली करतात किंवा त्यांनी मार्केट अक्वायर केलंय गाड्यांचं, आणि विचार कर आपल्याला त्यातल्या फक्त फोर्ड बद्दल माहिती आहे. Verizon, Sprint, AT&T and T-Mobile have one in cell phone services, while Universal, Sony, BMG, Warner and EMI control the music entertainment industry. बघा त्यातलं आता तुम्ही काय काय ऐकलंय. तुम्ही युनिव्हर्सल बद्दल ऐकलं असेल, वॉर्नर बद्दल मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, आणि सोनी बद्दल तुम्ही ऐकलं असेल, सोनी एंटरटेनमेंट चॅनेल्स मधून, राईट? सो तुमच्या आसपास किती वेगवेगळ्या प्रकारच्या ऑलिगोपॉलीज आहेत आता तुम्हाला असं नाही सांगता येणार की आम्ही एक्झाम्पल नाही पाहिलेत ऑलिगोपॉलीचे. पुढच्या वेळी मी जेव्हा विचारीन तेव्हा तुम्हाला एक्झाम्पल देता आली पाहिजे, ओके? सो लास्ट
इंडिव्हिज्युअल फर्म डिमांड फॉर द फर्म्स आउटपुट अंडर मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन. या प्रकारची कॉम्पिटिशन खूप प्रिव्हेलिंग असते मार्केटमध्ये, म्हणजे खूप जास्त प्रमाणावर दिसून येते. याचा कर्व सेम मोनोपॉली सारखाच आहे, अगदी सेम. अंडर मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन वन कॅन फाइंड अ सर्टन अँड स्टेबल डिमांड कर्व फॉर द पीरियड ऑफ अ फर्म. इन सच अ मार्केट प्राइस देर आर लार्ज नंबर ऑफ फर्म्स प्रोड्यूसिंग अ सेलिंग प्रोड्यूसिंग और सेलिंग डिफरंट प्रोडक्ट्स. सो अगेन असा विचार करा, यात खूप नंबर ऑफ फर्म्स असतात जे वेगवेगळ्या प्रकारची प्रोड्यूस करत असतात प्रोडक्ट आणि सेल करत असतात. सो असा विचार करा, पुन्हा साबणाचंच उदाहरण घ्या, पण एका साबणात आयुर्वेदिक वनस्पती आहेत, दुसऱ्या साबणात घरी घरी बनणारं तूप आणि मिल्क आहे, किंवा असं वगैरे जर काही असेल, तर थोडक्यात त्यांचं प्रोडक्ट होमोजिनस नसतं. प्रत्येक प्रोडक्टमध्ये व्हरायटी असते आणि त्यामुळे त्यांना त्यांची डिमांड वाढवण्यासाठी ऍडव्हर्टायझिंग करायला लागतं, मार्केटिंग करायला लागतं, प्रमोशन करायला लागतं, मॅनेजमेंट करायला लागते. ओके, अकॉर्डिंगली अ मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन कॅन चेंज इट्स ओन सेल्स बाय चेंजिंग द प्राईज ऑफ प्रोडक्ट. आणि त्यामुळे त्याचं असं होऊ शकतं की डिस्काउंट देणं, प्राईस कमी करणं हे शक्य असतं मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशनला सेलर कडून. आणि त्यामुळे मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन मध्ये नेहमी सेलर हा प्राईज मेकर असतो, इन द सेन्स तो स्वतःची प्राईज स्वतः मेक करतो, स्वतः ठरवतो. आणि त्यामुळे ते असंच असतं की जेव्हा डिमांड वाढेल तेव्हा तुमचा सेल जेव्हा प्राईज वाढेल सेल कमी होईल, प्राईज कमी झाली सेल वाढणार. सो सिम्पली तुम्ही बघितलं तर मगाच सारखीच सिच्युएशन आहे. In such market, if one seller reduces its own price slightly, if other sellers do not change their price, the first seller can increase his sales considerably. म्हणजे लक्स वाल्यांनी प्राइस कमी केली, पण रिक्सोना वाल्यांनी जर कमी केली नाही प्राइस त्या प्रमाणात, तर लक्सचा सेल आपोआपच वाढणार आहे. म्हणजे प्राइस कमी झाली तर सेल वाढणार. सेल का वाढेल? कारण डिमांड वाढली. येते लक्षात? Similarly, if one seller increases its own price and if other sellers do not change their price, the first seller sales would fall considerably. म्हणजे एकाने प्राइस वाढवली आणि दुसऱ्याने वाढवली नाही तर त्याचा उलटा इफेक्ट होईल, पहिल्यावाल्याची डिमांड कमी होईल. So the demand for the product of a seller in such market becomes considerably elastic. म्हणजे पुन्हा एकदा इलास्टिक डिमांड तयार होते. The demand curve will slope downward. It is highly elastic, that is not perfectly elastic, but highly, relatively elastic due to the presence of cloth substitute item. Lux la Rexona, substitute hai. Lexi la Racer Gel, substitute hai. So, ashe substitute market madhe asliyamule, tyancha sale var parinam hoil, ekacha price cha dusrya var, ani tyamule highly elastic asel. Ek nahi to tumhi dusra product ghyal, dusra nahi to tisra ghyal. So, त्याचा तुमच्या डिमांड कर्व वर परिणाम होईल आणि तुमचा डिमांड कर्व डाऊनवर्ड सोलोपिंग फ्रॉम लेफ्ट टू राईट राहील. मला वाटतं मी तुम्हाला हे सांगितलंय आणि तुम्हाला ते किती कळलंय हे माझ्या लक्षात येत नाहीये. तुम्हाला कळलंय का मी तुम्हाला काय काय सांगितलं ते? पीपल्स जरा माईक उघडा बरं आणि मला सांगा. येस मॅम. ओके. सो मला वाटतं की तुमचं 2 ते 3 लेक्चर असतं आणि आपण ऑलरेडी त्यातले काही वेळ वापरलाय, पण तरी मी तुम्हाला म्हटलं होतं की मला तुम्हाला एक सिम्पली त्या डिमांड लॉ बद्दल जेव्हा आपण बोलत होतो तेव्हा ही तुम्हाला एक व्हिडिओ दाखवायची होती. आपण ही व्हिडिओ फक्त बघूया आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला अटेंडन्स शीट देते. ओके, सो लेट सी दिस व्हिडिओ. फार वेळ आणि फार कष्ट जाणार नाही तसं वाटतंय. जस्ट गिव्ह मी मिनिट. ओके, let me share my screen. Supply and demand are fundamental concepts in economics. Usually, they're represented by a graph like this. So what does this mean? Well, let's start with the demand curve. In short, a demand curve shows how much of a good people will want at different prices. What happens when there's a big sale? Well, at a lower price, people buy more,
more shirts, more pants, more video games, and they do stuff like this. This is what happens on Black Friday when retailers lower their prices to get people to buy stuff for Christmas. The demand curve illustrates the intuition for why people go nuts on Black Friday. Price is shown on the vertical axis, and quantity is shown on the horizontal. Here's the normal price, and here's the Black Friday reduced price. Simply put, the quantity demanded increases as the price gets lower. But let's delve a little deeper. There's a different demand curve for every good or service out there, but the ideas are the same. So, let's look at the demand curve for one of the most important products in the world, oil. Oil is used... तेलासाठीचा डिमांड कर्व बघणार आहोत बर का आपण आता बघताना ही सगळ्यात जास्त वापर केली जाणारी कमोडिटी आहे. A wide variety of products, from human cars and planes to heating homes and making plastic or rubber duckies. Looking at the demand curve for oil, we see a familiar relationship between price and the quantity demanded. At a high price, $55 per barrel, that's a relatively low demand, let's say 5 million barrels. Higher price ला तुम्ही थोडीशीच 5 million barrels मागाल, maybe $55 किंवा rupees 55 असा विचार करून. Okay? At $20 per barrel, 25 million barrels are demanded. Simply, $20 असेल तर तुम्ही जास्त प्रमाणावरती त्याचं उत्पादन मागाल आता कदाचित 25 मिलियन बॅरल्स मागाल सॉरी As the price goes down, the demand for oil increases. And at $5 per barrel, 50 million barrels of oil are demanded. But there's more to why the demand curve looks like this. As we mentioned before, oil has many uses. Some of those uses are high-value uses for which oil has used. ही कसली कन्सेप्ट आहे ते एकदा मी तुम्हाला एक्सप्लेन करते ऑइल हे खूप गोष्टींसाठी वापरलं जातं जसं की ते प्लेन मध्येही फ्युएल म्हणून वापरलं जाऊ शकतं आणि रबर डक्स खेळण्यातली जी डक्स असतात ते बनवण्यासाठी पण वापरलं जाऊ शकतं मग डक बनवण्याची जी गरज असते ती लो व्हॅल्यू यूज असते कारण अशी अनेक डक्स खेळण्यातली बनत असतात पण प्लेन मध्ये ते वापरणं गरजेचं असतं कारण त्यामुळे इंटरनॅशनल ट्रेड चालतो मोठ्या प्रमाणावर पैसे कलेक्ट होतात त्यातून An example would be jet fuel. Right now, you can't fly jets on corn or natural gas. असं विचार करा की गोबर गॅस किंवा तत्सम गोष्टींनी निर्माण होणारे जे गॅस आहेत त्याने तुम्ही विमान चालवू शकाल करे नाही चालवू शकत तुम्ही तसं विमान बरोबर आहे की नाही पण कदाचित इतर कुठल्या तरी गोष्टींचा वापर करून तुम्ही ती खेळण्यातली डक्स खेळण्यातली बदक आणि इतर गोष्टी गाड्या बिड्या बनवू शकाल कदाचित You want planes that fly, you're stuck with using oil. Other uses are low-value uses, like making gasoline or plastic for these guys. When oil prices are relatively low, the oil that is being demanded is used for high and low-value goods alike. So, when prices low असतात, तेव्हा तुम्ही high-value price, म्हणजे plane-साठी पण ते वापरणार, आणि ती खेळण्यातली बदकं बनवण्यासाठी पण ते वापरणार, पण जशी जशी price चढत जाईल वरती वरती वरती, तसं तसं तुम्ही कमी डिमांड करत जाणार म्हणजे हळूहळू तुम्ही डक बनवायला कमी कराल मग कदाचित गॅसोलिन नावाचं जे प्रोडक्ट असतं ते कमी बनवाल पेट्रोल वापरून पण अशा रीतीने फक्त हाय व्हॅल्यू युजेस बनतात जे हाय प्राइसला तुम्ही फंड करू शकता किंवा फायनान्स करू शकता प्राइस ऑफ ऑइल गोज अप सो डज द प्राइस ऑफ मेकिंग प्लास्टिक एंड गॅसोलिन एंड एट सम पॉइंट द कॉस्ट ऑफ दीज लो व्हॅल्यू यूज्ड प्रोडक्ट्स विल गेट हाय एनफ दैट सम पीपल might skip buying a rubber ducky altogether or buy a substitute like a wooden bath toy. Same goes for gasoline. As the price rises, people will economize. They electric car वापरायला सुरुवात करतील पेट्रोल ऐवजी. For these consumers, the benefit of buying these products is too little to justify the cost. So actually, जास्त पैसे घालून ते रबर डक बनवणं किंवा रबर डक खरेदी करणं हे लोकांनाही पटत नाही आणि जे बनवतात त्यांनाही पटत नाही सिम्पली एका सर्टन लिमिट नंतर तुमची डिमांड आपोआप कमी व्हायला लागते हे बेसिक प्रिन्सिपल आहे त्या डिमांड लॉच्या मागचं जे तुम्ही शिकून घ्यायला पाहिजे तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये तुम्हाला तुमच्या नोकरीत तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये याचा जास्त उपयोग होऊ शकतो These high prices, the demanders that are left are the ones who value oil the highest. For them, the benefit of, say, having planes that fly outweighs the increased cost. म्हणजे जरी कॉस्ट वाढली तरी त्या तेव्हा प्लेन फ्लाय करण्यामधून त्यांना जो फायदा मिळतोय एअरलिफ्ट कंपन्यांना एव्हिएशन सेक्टर म्हणतात त्याला सो अशा सेक्टरला खूप जास्त प्राइसवर सुद्धा फायदा होत असतो सो ते कंटिन्यू करतात कितीही प्राइस वाढली तरी प्लेन मध्ये आपण फ्युएल वापरणं सोडू शकत नाही
पण मे बी आपण त्या रबर डकच्या ऐवजी दुसरी खेळणी बनवायला घेऊ, दुसरी खेळणी वापरू. कदाचित पेट्रोलची प्राइस वाढली तर आपण चालत जायचा पर्याय प्रिफर करू, सायकल वापरू, इलेक्ट्रिक कार वापरू, पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरू, बसेस वगैरे सारखी. ओके, सो विथ अ सिंपल लाइन द डिमांड कर्व समराइजेस ऑल द मेनी एंड डिवर्स वेज दैट पीपल रिस्पोंड टू अ चेंज इन प्राइस. सो याच्यावर ना आपल्याला कळतं की कंझ्युमर कसं चूज करेल, येत आहे लक्षात. सो सिम्पली लॉ ऑफ डिमांड आपण हजार वेळा पाहिलाय, अनेक वेळा पाठ केलाय, पण का तो लॉ ऑफ डिमांड आहे, कारण तुम्हाला कळतं की कंझ्युमर कसं बिहेव्ह करेल. आता अजून जर प्राइस वाढली तर रबर डक वाले रबर डक तयार करणार नाहीत, अजून प्राइस वाढली लोक पेट्रोल विकत घेणार नाही, त्याच्याऐवजी ते इलेक्ट्रिक कार वापरायला सुरुवात करतील. म्हणजे आपल्याला आपल्या बिझनेसमध्ये प्राइस कुठे ठेवली पाहिजे आणि कंझ्युमर म्हणून सुद्धा आपल्याला कुठे थांबलं पाहिजे हे शिकायला मिळतं आपल्याला डिमांड लॉ शिकलं तर. जर नीट शिकला असेल तर, जर नीट न झोपता ऐकला असेल तर. It doesn't stop here. If you want to test yourself, click practice question. But it stops for us. कारण आता मी जर तुम्हाला आणखीन काही सांगायचा प्रयत्न केला तर मला माहिती आहे तुम्ही मला हंट डाऊन कराल. म्हणजे हंट डाऊन करणं म्हणजे तुम्ही म्हणाल की आता बास, आता सगळं ऐकण्याच्या पलीकडचं गेलेलं आहे, बरोबर. पण मला वाटतं की कुठलाही लॉ कुठलाही हे समजून घेताना ऍक्च्युली त्याच्या मागे काय प्रिन्सिपल आहे हे लक्षात घेतलं पाहिजे, जे तुम्हाला तुमच्या करिअरसाठी उपयोगी पडू शकतं, तुम्हाला तुमच्या फर्दर लाईफमध्ये उपयोगी पडू शकतं. मार्क्स तर ऍज इट इज मिळत राहतात. जर समजा हो आमिर खानचा काय डायलॉग होता, सक्सेस के पीछे मत दौडो एफिशियन्सी और क्या उसके पीछे दौडो सक्सेस आपके पीछे आएगी. सो मी काही त्याच्या भाषेत जरी डायलॉग सांगितला नसला तरी मला वाटतं या दॅट्स अ प्रिटी मच इम्पॉर्टंट स्टफ दॅट यू हॅव टू सी इन युअर लाईफ. ओके, सो मी तुम्हाला अटेंडन्स शीट ऑलरेडी फॉरवर्ड केली आहे. आपण आज इथे थांबूया आणि उद्यापासून आपण नव्या चॅप्टरला सुरुवात करूया, इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड. ओके.